देवाच्या प्रिय मुलांचे माझ्या चॅनेलवर स्वागत आहे. दररोज ऑडिओ बायबल वाचन मिळविण्यासाठी सदस्यता घेण्यास विसरू नका. लाईक बटण दाबा आणि हा ऑडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा. येशू तुम्हाला आशीर्वाद देईल. नीतीसूत्रे. नीतीसूत्रांचे मूल. इस्रायलाचा राजा दाविद पुत्र श्लमोन ह्याची नीतीसूत्रे. ज्ञान व शिक्षण ही संपादण्यात यावीत. बोधमय वचनांचे परीक्षण करण्यात यावे. सुज्ञतेच्या व्यवहाराचे शिक्षण, नीतीशिक्षण, न्याय व सात्विकपण ही प्राप्त करून घेण्यात यावी. भोयांना चातुर्य, तरुणाला ज्ञान व चाणाक्षपण प्राप्त करून द्यावे. ज्ञानी पुरुषाने ऐकावे, त्याचे ज्ञान वाढावे, बुद्धिमानाने सुविचार प्राप्त करून घ्यावा. बोधवचने व दृष्टांत ज्ञानी लोकांच्या उक्ती व गूढवचने समजावीत, ह्यासाठीही आहे. परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानतात. आदेश आणि ताकीद. माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नकोस, कारण ती तुझ्या शिराला भूषण व तुझ्या गळ्याला हार अशी आहे. माझ्या मुला, पापी जन तुला भूलथाप देतील तर तिला वश होऊ नकोस. ते म्हणतील, आमच्या बरोबर ये, आप रक्तपात करण्यास टपून बसू, निर्दोषी मनुष्यासाठी निष्कारण लपून बसू. त्यांना जिवंतपणेच अधोलोकाप्रमाणे गट्ट करू, गर्तेत गडप होणाऱ्यांप्रमाणे सात्विकांना गिळून टाकू. आपणास सर्व प्रकारचे मोलवान पदार्थ मिळतील, आपली घरे लुटीने भरू. तू आमचा भागीदार हो, आपण सर्व एक पिशवी बाळगू. तर माझ्या मुला, त्यांच्या मार्गाने तू जाऊ नकोस, त्यांच्या वाटेत आपले पाऊल पडू देऊ नकोस, कारण त्यांचे पाय दुष्कर्म करण्यास धावतात आणि रक्तपात करण्यास त्वरा करतात. एखाद्या पक्ष्याच्या डोळ्यांदेखत जाळे पसरणे व्यर्थ होय. ते आपल्या रक्तपातासाठी टपतात, ते आपल्याच प्राणघातासाठी दडून बसतात. धनाचा लोभ धरणाऱ्या सर्वांची गती अशीच आहे, ते आपल्या मालकांचा जीव घेते. ज्ञानाची विनंती. ज्ञान रस्त्यावर पुकारा करते, चवाठ्यांवर आपली वाणी उच्चारते. गजबजलेल्या रस्त्यांच्या नाक्यांवर, वेशींच्या दारात घोषणा करते, नगरात आपले हे शब्द उच्चारते. अहो भोयांनो, तुमचे भोळेपण तुम्हाला कोठवर आवडणार. निंदा करणारे निंदेत कोठवर आनंद पावणार, आणि मूर्ख लोक ज्ञानाचा तिटकारा कोठवर करणार. माझा वागदंड ऐकून वळा, पाहा, मी आपल्या आत्म्याचा वर्षाव तुमच्यावर करीन, मी आपली वचने तुम्हाला कळवी. मी हाक मारली पण तुम्ही आला नाही, मी आपला हात पुढे केला पण कोणी लक्ष दिले नाही. तुम्ही माझ्या सर्व बोधाचा अवहेर केला व माझा वागदंड मुळी जुमानला नाही. ह्यास्तव तुमच्या विपत्काली मीही हसेन, तुमच्यावर संकट आले असता मी थट्टा करी. वादळाप्रमाणे तुमच्यावर संकट येईल आणि तुफानाप्रमाणे तुम्हाला विपत्ती प्राप्त होईल. विपत्ती व उद्वेग ही तुमच्यावर ओढवतील, तेव्हा ते मला हाक मारतील पण मी उत्तर देणार नाही. ते मला आसक्तीने शोधतील पण मी त्यांना सापडणार नाही, कारण त्यांनी ज्ञानाचा तिटकारा केला आणि परमेश्वराचे भय मान्य केले नाही. त्यांनी माझ्या बोधाचा अवहेर केला, त्यांनी माझा वागदंड तुच्छ लेखला. म्हणून ते आपल्या वर्तनाचे फळ भोगतील, आपल्या मसलतीचे भरपूर फळ भोगतील, कारण भोयांचे भलतीकडे वळणे त्यांच्या नाशास कारण होईल. मूर्खांची भरभराट त्यांचा नाश करते. पण जो माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो आणि अरिष्टाची भीती नसल्यामुळे स्वस्थ असतो.